शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तथापि पक्षात उमेदवार जाहीर करण्याच्या दृष्टीनं कोणत्याच हालचाली दिसत नसल्यानं या उमेदवारांमध्ये चलविचल निर्माण झाली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून सक्रिय असलेले इच्छुक उमेदवार आता तिकिटासाठी कंबर कसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी फिसकटल्यानं काँग्रेसमधील शिक्षक सेलच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची स्वप्न पडू लागली आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत 15 वर्षांपासून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे, ज्यामुळे या मतदारसंघातून वसंत काळे हे आमदार म्हणून निवडून आले होते, ज्यांच्या निधनानंतर ते पद रिक्त झालेलं होतं. त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा विक्रम काळे हे निवडून आले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा सुद्धा शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळेंचीच निवड झाली. आघाडीमुळे शिक्षक आमदार निवडून येत होते. आता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यानंतर शिक्षक सेलच्या माध्यमातून काँग्रेसमधील इच्छुकांनी जीवाचं रान केलं. शिक्षकांच्या प्रश्नासाठी 4 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चा काढून आपली शक्ती दाखवली होती. या मोर्चाच्या नेतृत्वात काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह SP जवळकर, वाल्मिक सुरासे आदींचा मोठा सहभाग होता. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या आखाड्यात उमेदवार द्यायचा किंवा नाही याचाच निर्णय मरगळलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या इच्छांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.